जय हिंद मित्र हो, आज आपण करंट अफेअर्सचा चंद्रयान 2 मधला शेवटचा आज पार्ट पाहणार आहे। म्हणजे याचे चार पार्टमध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, कारण चंद्रयान 2 खूप मोठा आहे। तर आता आपण लास्ट टाइम जे तीन व्हिडिओ जे बनवले, तीन पार्ट जे बनवले, ते तुम्हाला समजलेच असेल, त्यावर आपण क्वेश्चनसुद्धा घेतलेले आहेत। आता आपण चंद्रयान 2चा शेवटचा पार्ट कंटिन्यू करतोय, तर सर्वांनी एकदा कॉन्सन्ट्रेटली हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, ओके। तर मोहिमेचे नेतृत्व, आता चंद्रयान 2च्या मोहिमेचे नेतृत्व कोण केले, तर मुत्तया वनिता, दोन लेडीजनं या चंद्रयान 2च्या मोहिमेचे नेतृत्व केले। एक आहे मुत्तया वनिता आणि दुसरी आहे रितू करिदाल। एक मुत्तया वनिता आणि दुसरी रितू करिदाल। मुत्तया वनिता बद्दल सांगायचं झालं तर जवळपास 20 वर्षापासून इस्रोमध्ये काम करत आहे। किती? 20 वर्षापासून। प्रकल्प संचालिका यांनी जे आहे चंद्रयान 2 मध्ये काय म्हणून काम केलं, तर प्रकल्प संचालिका म्हणून काम केलं। आणि यांचा जो विषय होता हा डाटा सिस्टीम, हा त्यांचा विषय होता चंद्रयान 2च्या। जर प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये विचारला की चंद्रयान 2च्या प्रकल्प संचालिका कोण, तर मुत्तया वनिता, ठीक आहे। 2013ला जे मंगळयान मोहीम होती, त्या मोहिमेमध्ये महत्वाची भूमिका या मुत्तया वनिता यांनी पार पाडली होती। आणि त्यांना 2016चा ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने, कोणता? ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक, सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कार कोणाला भेटलेला, तर मुत्तया वनिता। आता मुत्तया वनिताबद्दल तुम्हाला स्वतःला सांगता आलं पाहिजे, जवळपास 20 वर्षापासून इस्रोमध्ये कार्यरत आहे, प्रकल्प संचालिका या चंद्रयान 2च्या प्रकल्प संचालिका आहेत। विषय कोणता होता यांचा, तर डाटा संचालिका, सॉरी डाटा सिस्टीम। 2013च्या मंगळयान मोहीममध्ये यांचा इम्पॉर्टंट भूमिका होती। त्यानंतर 2016चा ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचा सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। नाव आहे मुत्तया वनिता, ओके। त्यानंतर दुसरी जे आपण महिला पाहणार आहे ती आहे रितू करिदाल। रितू करिदाल या लखनौच्या आहेत आणि 2013 मंगळयान मोहिमेमध्ये उपसंचालिका होत्या, तर चंद्रयान 2 मध्ये यांची भूमिका काय होती, तर मोहीम संचालिका होत्या। चंद्रयान 2 मध्ये काय, तर मोहीम संचालिका। आणि 2013च्या मंगळयान मोहीममध्ये उपसंचालिका, मोहीम उपसंचालिका, आता काय आहे, तर मोहीम संचालिका। मोहीम संचालिका कशासाठी, तर चंद्रयान 2 साठी आणि मंगळयानसाठी म्हटलं तर उपसंचालिका, ओके। त्यानंतर रॉकेट वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखतात, तर रितू करिदार, ज्या लखनौच्या आहेत। 2007चा यांना कोणता पुरस्कार आहे, तर इस्रोचा युवा वैज्ञानिक पुरस्कार। 2007चा रितू करिदारला युवा वैज्ञानिक पुरस्कार मिळालेला आहे। आणि हा कोणाकडून मिळाला, तर म्हणजे इस्रोतर्फे हा पुरस्कार दिला गेला, युवा वैज्ञानिक पुरस्कार। आणि APJ अब्दुल कलामच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता, रितू करिदाल, लखनौ। तर दोन्ही पण महिला समजल्या, लक्षात ठेवा मुत्तया वनिता यांना 2016चा ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कार, इतकं सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कार मुत्तया वनिता म्हटलं, मुत्तया वनिताला, आणि सर्वोत्कृष्ट म्हणजे युवा वैज्ञानिक पुरस्कार जर म्हटलं जो इस्रोतर्फे दिला गेला, तो रितू करिदालला। त्यामुळे हे वर खाली करू शकते, 16 आणि म्हणजे इथे 7 करू शकते आणि इथे 16 करू शकते, तर थोडं व्यवस्थित। त्यानंतर या मुत्तया वनिता या प्रकल्प संचालिका होत्या, या मोहीम संचालिका होत्या रितू करिदाल, ओके। तर आता आपण पुढं, हे झालं महिलेचं, म्हणजे महिलांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं। पुढं आपण चंद्रयान 1 आणि चंद्रयान 2 यामधला काही डिफरंट घेऊ, म्हणजे आपल्याला दोन्ही पण कंडिशन माहीत पाहिजे। प्रक्षेपण म्हटलं तर 22 ऑक्टोबर 2008 चंद्रयान 1चं प्रक्षेपण कधी झालं होतं, 22 ऑक्टोबर 2008। तुम्हाला माहिती आहे की 24 ऑक्टोबर 1945ला युनोची स्थापना आहे, तर हे चंद्रयान 1 जे आहे त्याचा काही संबंध नाही आहे, जस्ट आला म्हणून सांगितलं। प्रक्षेपण 22 ऑक्टोबर 2008 कशाचं, चंद्रयान 1चं। आणि चंद्रयान 2चं प्रक्षेपण तुम्हाला माहितच आहे, 22 जुलै 2019ला चंद्रयान 2चं प्रक्षेपण आहे, ओके। याच्या चंद्रयान 1 साठी प्रक्षेपक कोणता वापरला होता, चंद्रयान
वन साठी प्रेक्षेपक कोणता आला वापरला होता पीएसएलव्ही एक्सएल सी 11 पीएसएलव्ही एक्सएल सी 11 ओके तर प्रेक्षेपक चंद्रयान 2 साठी कोणता तर याच्यात तुम्हाला माहितीच आहे जीएसएलव्ही एमके 3 M1 जीएसएलव्ही एमके 3 M1 म्हणजे इथे लक्षात ठेवायची एक गोष्ट आहे की हा इथे पीएसएलव्ही वापरला इथे जीएसएलव्ही वापरला दोन्ही लक्षात ठेवा इकडला इकडे करू शकतो चंद्रयान 1 साठी जीएसएलव्ही करू शकते इथे पीएसएलव्ही करू शकतात जेव्हा तो सेंटेन्स देईल त्यामुळे प्रेक्षेपक इथे पीएसएलव्ही एक्सएल सी 11 वापरला आणि इथे प्रेक्षेपक कोणता वापरला जीएसएलव्ही एमके 3 M1 क्लियर आहे त्यानंतर याचं जे वजन होतं 13.80 kg किती 13.80 तर याचं किती आहे 3850 kg ठीक आहे त्यानंतर जवळपास चंद्रयान 1 जे आहे 312 दिवस कार्यरत होतं किती 312 दिवस जवळपास कार्यरत होतं आणि याच्यातला सर्वात महत्त्वाचा अजून एक डिफरंट म्हणजे कोणता तर चंद्रयान 1 वर टोटल 11 पेलोड बसवली होती चंद्रयान 1 जे होतं यावर टोटल किती 11 पेलोड बसवली होती त्यापैकी 5 भारताची होती आणि चंद्रयान 2 वर किती उपकरणं बसवली होती तर 14 उपकरणं बसवली होती त्यामधले 13 भारताचं आणि 1 अमेरिकेचं होतं क्लिअर आहे म्हणजे तुम्हाला याच्यातला डिफरंट समजलं का चंद्रयान 1 वर किती उपकरणं बसवली होती 11 त्यातील इंडियाची किती होती 5 आणि चंद्रयान 2 मध्ये टोटल 14 उपकरणं बसवली होती त्यामधले भारताचे 13 होते आणि एक कोणाचं होतं तर एक अमेरिकेचं होतं ओके आता चंद्रयान 1 जे आहे हे चंद्रयान 1 मध्ये जे यान बनवलं होतं ते स्वदेशी म्हणजे आपणच बनवलं होतं पण पेलोड परदेशी होते म्हणजे उपकरण जे होते ते परदेशी होते मी इथं सांगितलं की टोटल 11 उपकरण बसवले होते त्यापैकी 5च इंडियाचे होते बाकीचे सर्व आपण बाहेरून घेतले होते तर याच्यामध्ये यान आणि पेलोड दोन्ही पण स्वदेशी होते तर चंद्रयान 1 आणि 2 चा हा डिफरंट खूप महत्वाचा आहे पुन्हा एकदा सांगतो प्रेक्षेपक चंद्रयान 1 कधी झाला 22 ऑक्टोबर 2008 आणि चंद्रयान 2 22 जुलै इथे 22 इथे पण 22 फक्त ऑक्टोबर आणि जुलैचा फरक आहे आणि इयरचा फरक आहे 2008 2019 ठीक आहे प्रेक्षेपक कोणता पीएसएलव्ही एक्सएल सी 11 पीएसएलव्ही म्हणजे चंद्रयान 1 ची गोष्ट करतोय पीएसएलव्ही एक्सएल सी 11 प्रेक्षेपक इथं जीएसएलव्ही एमके 3 M1 ओके वजन 13.80 याचं वजन 3850 यावर 11 उपकरणं बसवली होती यामध्ये 14 बसवली त्यामध्ये भारताचे 13 इथं भारताचे किती 5 आणि हे याच्यामध्ये पेलोड जे होते ते सॉरी यान जे होतं हे स्वदेशी बनावटीचं होतं पण पेलोड जे उपकरणं होती ती परदेशी होती याच्यामध्ये यान आणि पेलोड ही दोन्ही पण आपली स्वदेशीच आहे तर याच्या चंद्रयान 1 मध्ये काय भेटलं तर चंद्रयान 1 जेव्हा तिथं चंद्रावर उतरलं त्यावेळेस त्यांना सांगितलं की तिथं चंद्रावर पाण्याचं अस्तित्व असल्याची माहिती आपल्याला दिली आणि चंद्रयान 2 जे चाललं होतं हे चंद्रयान 2 दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आहे की नाही याच्या अभ्यासासाठी चंद्रयान 2 आपण पाठवलं होतं ठीक आहे तर एवढं समजलं चंद्रयान 1 आणि चंद्रयान 2 चा फरक खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपण पाहू की ऑर्बिटलवर जवळपास आपण 8 पेलोड बसवले होते मी तुम्हाला सांगितलं होतं उपकरण पेलोड म्हणजे काय उपकरण तर ऑर्बिटलवर 8 पेलोड बसवले होते ऑर्बिटल हा चंद्राभोवती फिरणार होता ठीक आहे लँडर जो होता लँडरवर 3 उपकरणं बसवली होती आणि लँडर हा चंद्रावर उतरणार होता म्हणजे चंद्रावर एक लँडर म्हणजे लँडरचं नाव काय ठेवलं होतं आपण विक्रम जन्मशताब्दी वर्ष विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण लँडरचं नाव विक्रम ठेवलं याच्यावर 3 पेलोड होते आणि चंद्रावर उतरणार होतं ते ठीक आहे त्यानंतर रोवर रोवर आपण पाहिलं 6 चाकाची गाडी होती हे रोवर जे आहे ना याच्यावर 2 उपकरणं बसवली होती आणि ते चंद्रावर म्हणजे ते असं ओपन होणार म्हणजे विक्रम मधून असं लँडर मधून ओपन होणार त्याच्यातून एक 6 चाकाची गाडी निघणार आणि ती पूर्ण चंद्रावर फिरणार तर अशा प्रकारे आपण ऑर्बिटर लँडर आणि रोवर पाहिलं ऑर्बिटरवर 8 पेलोड होते लँडरवर 3 आणि रोवरवर 2 ठीक आहे याची क्वालिटीज पण माहिती आहे तुम्हाला रोवर फक्त लँडरशी कनेक्टेड होता पण लँडर हा तिघाशी कनेक्टेड होता हे पण माहिती आहे लँडर व रोवरवर तिरंग्याचं चित्र होतं लँडर आणि रोवरवर चित्र कशाचं होतं तर तिरंग्याचं चित्र होतं ओके आता आपण पाहू आपण जो चंद्रयान 2 मध्ये जीएसएलव्ही एमके 3 जो आहे आपण चंद्रयान 2 मध्ये प्रेक्षेपक काय वापरला तर जीएसएलव्ही एमके 3 हा प्रेक्षेपक वापरला तर हा प्रेक्षेपक याच्या अगोदर 2 उड्डाणासाठी सुद्धा वापरण्यात आला होता एक होता जीसॅट 19 आणि दुसरा होता जीसॅट 29
जी सैट 19 5 जून 2017 ला उड्डाण झालं आणि जी सैट 29 जर म्हटलं तर 14 नोव्हेंबर 2018 ला. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवशील, म्हणजे तुम्हाला हे पण लक्षात ठेवणं जरुरी आहे की जी एस एल व्ही एम के 3 चंद्रयान 2 चा प्रक्षेपक कोणता होता, जी एस एल व्ही एम के 3 M1, याच्या अगोदर जी एस एल व्ही एम के 3 चा उपयोग आपण दोन यानासाठी केला होता, एक जी सॅट 19 आणि दुसरा होता जी सॅट 29. 10 फरक आहे त्यामध्ये, ठीक आहे. तर एवढं समजलं सर्वांना. ओके, आता कंटिन्यू करतो पुढे. चंद्रयान मोहीम पहिली, आता आपण जर म्हटलं की सर्वात पहिली चंद्रयान मोहीम कुठची, तर 1959 मध्ये सोव्हिएत रशियाने ल्युना नावाचं यान पाठवलं होतं. कोणतं? ल्युना नावाचं यान चंद्रावर पाठवलं होतं 1959. कोणतं? सोव्हिएत रशियाने 1959 मध्ये पहिल्यांदा 1959 मध्ये ल्युना नावाचं यान चंद्रावर पाठवलं होतं. त्यानंतर चंद्रावर उतरणारं पहिलं यान कोणतं? तर ल्युना 2. चंद्रावर उतरणारं पहिलं यान कोणतं आहे? ल्युना 2. आणि आता आपल्याला माहितच आहे चंद्रयान 1 जे आहे हे भारताचं पहिलं यान आहे चंद्रावर जाणारं, आणि ते कधी तारीख आहे? 22 ऑक्टोबर 2008. म्हणजे त्यावेळेस जे पंतप्रधान होते मनमोहन सिंग, आणि तुम्हाला माहितच आहे प्रेसिडेंट 2007-12 कोण होतं? प्रतिभाताई पाटील. आणि या चंद्रयान 1 जेव्हा भारताचं गेलं होतं त्यावेळेस चंद्रावर पाणी असल्याचं त्यानं सांगितलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहू की आता कोरोना जो चीनकडून आलेला आहे हा रोग, तर या चीननं सुद्धा चंद्रयान मोहीम राबवली होती, दोन वेळा यशस्वी केली, 2013 आणि 2018. 2013 आणि 2018 चीनने दोन वेळा ही मोहीम यशस्वी केली. ओके, आता शेवटचा जो पॉईंट आहे त्यामध्ये आपण पाहू की अवकाशात जाणारा पहिला व्यक्ती म्हटलं तर युरी गॅगरिन, आणि पहिली महिला म्हटलं तर व्हॅलेंटिना तेरेस्कोवा. तर चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती म्हटलं तर नील आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, अवकाशात जाणारा पहिला व्यक्ती म्हटलं तर युरी गॅगरिन, आणि पहिली महिला म्हटलं तर व्हॅलेंटिना तेरेस्कोवा. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती म्हटलं तर नील आर्मस्ट्रॉंग. क्लिअर आहे. आता इस्रो बद्दल सांगून देतो. ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन 15 ऑगस्ट 1969 ची स्थापना आहे. 15 ऑगस्ट 1969 ला 50 वर्ष पूर्ण झाली इस्रोला. किती वर्ष? 50 वर्ष पूर्ण झाली. याचं जे हेडक्वार्टर आहे ते दिल्ली, सॉरी, याचं जे हेडक्वार्टर आहे ते बेंगलुरू आहे, आणि बेंगलुरू कुठे येते? कर्नाटकमध्ये. सो घोष वाक्य याचं काय आहे? तर मानव जातीच्या सेवेसाठी अवकाश व तंत्रज्ञान. याचं घोष वाक्य काय आहे? मानव जातीच्या सेवेसाठी अवकाश व तंत्रज्ञान. ठीक आहे, आणि याचे अध्यक्ष आहे के शिवन. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण चंद्रयान 2 जो टोटली इथे हा पार्ट संपलेला आहे, आणि आपल्याला हा जो आहे ना पूर्ण एकदा तुम्ही चारही पार्ट टोटल नॉनस्टॉप तुम्ही हे चारही पार्ट एकदा पहा, पूर्ण कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. आणि मी तुमच्यासाठी एक प्रश्न आता टाकतोय की ज्या प्रकारे आपण घोष वाक्य पाहिलं इस्रोचं मानव जातीच्या सेवेसाठी अवकाश व तंत्रज्ञान, तर तुमच्यासाठी प्रश्न आहे की चंद्रयान 2 चं घोष वाक्य काय होतं, जे मी तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ओके, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर, लाईक, कमेंट्स, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय भारत.